आज आपण पाहूया आठ अंकापर्यंतच्या संख्यांशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुका एक मिलियन आणि एक लाख समान आहेत का बऱ्याचदा हा गोंधळ होतो की एक मिलियन आणि एक लाख समानच असतात हा एक गैरसमज आहे हा दूर करण्यासाठी अंकांचा वापर करू एक मिलियन अशा प्रकारे व्यक्त केली जाते मिलियन आंतरराष्ट्रीय गणना पद्धतीमध्ये उपयोग केला जातो चला ह्याला भारतीय गणना पद्धतीमध्ये व्यक्त करूया असं करून आपल्याला दहा लाख ही संख्या प्राप्त होते म्हणजेच एक मिलियन दहा लाखां आहेत तर एक लाखा नाही अशा गोंधळाला दूर करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय गणना पद्धती आणि भारतीय गणना पद्धती समजून घेणे महत्वाचे आहे अशा प्रकारे आता काही साधारण चुका बघूया बऱ्याचदा दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करताना त्या योग्य ठिकाणी नाही लिहिल्या जात अंकांना त्यांच्या स्तंभात ठेवून समान स्थानिक मूल्यांच्या ठिकाणी ठेवल्यावर क्रिया केली जाते याने योग्य उत्तर प्राप्त होते बऱ्याचदा गुणाकार करताना स्थानिक मूल्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या शून्याकडे दुर्लक्ष केले जाते अशा चुका स्थानिक मूल्य न समजल्यामुळे उत्पन्न होतात आज आपण पाहिले आठ अंकापर्यंतच्या संख्यांशी संबंधित गैरसमज आणि सामान्य चुका